नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2022-23 पूर्व चाचणी उत्तरांसह इयत्ता 5वी विषय मराठी। विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीची चाचणी परिसर अभ्यास 1 आणि इतिहासची पण आपल्याला चॅनलवर पाहायला मिळेल, ती पण आपण अवश्य। चला प्रत्यक्ष चाचणीला सुरुवात करूया। चाचणी आहे एकूण 15 गुणांची। उतारा दिलाय याच्याशी संदर्भात प्रश्न पाहू। जसं ज्योतिराव फुले कुठे राहत होते? पुणे या ठिकाणी। कोणाच्या शिकण्यामुळे सगळे कुटुंब शहाणे होते? स्त्रीचे। गोर गरीब तसे दीन दुबळे। पॉज करून छान अक्षरात। खालील शब्दातील मूळ रूपातील क्रियापदे कोणती ते शोधा आणि लिहा। जसं झोपणे झोप, वाचून वाच, वाचणे पण वाचच, खाल्ल्यावर खा, खेळून खेळ, पडणे पड, खेळणे खेळ। पॉज करून प्राणी संग्रहालयात प्रवेश करताना कोणत्या सूचना असाव्यात? कोणत्याही दोन सूचना लिहा। जसं एक, प्राणी संग्रहालयात कुठेही केर कचरा टाकू नये। दोन, प्राण्यांना खाद्यपदार्थ देऊ नये आणि प्राण्यांना हात लावू नये। हार या शब्दाचे भिन्न अर्थ असणारे प्रत्येकी एक वाक्य। एक, मयुरी हा सोन्याचा हार तुझ्यासाठीच आहे। आणि दुसरा, तो सहज हार मानत। कार प्रत्यय लावून दोन नवीन शब्द तयार करा आणि लिहा। जसं बघा, उपकार, प्रकार, चित्रकार। तस पुढील वाक्य वाच अधोरेखांकित शब्दाचा समानार्थी शब्द लिही व शब्दासह वाक्यात योग्य तो बदल करून वाक्य परत लिही। जसं कोणता शब्द दिला होता? खेद। त्याचा समानार्थी शब्द आपण काय घेतलाय? दुःख। नीलमला तिच्या मैत्रिणीला मदत न करता आल्याचे दुःख वाटले। सात, डोळे भरून येणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ रडू येणे। वर एक वाक्य दिले विरामचिन्हांसह परत। किरणने आंबा सीताफळ केळी द्राक्षे खाल्ली। गणेश तू किरण बरोबर होतास, तू काय? खालील चित्रांचं निरीक्षण करा। चित्रांच्या आधारे गोष्ट तयार करून गोष्टीला सुंदर गोष्ट तयार करू आपण। एकमेकांना सहाय्य करू। एक घोडा आणि एक गायीचे छोटे वासरू भूकेने कासावीस खाण्याच्या शोधत इकडे तिकडे फिरत होते। तेवढ्यात त्यांना फळांनी भरलेले मोठे झाड दिसते। परंतु झाडावरची फळे खूप उंच असतात, फळांपर्यंत त्यांना पोहोचता येत नाही। गाढवाने एक प्रयत्न करून पाहिला पण तो फळांपर्यंत पोहोचू शकला नाही। नंतर वासराला एक युक्ती सुचते। वासरू म्हणते, आपण दोघांनी या सीसॉ वर उभे राहूया। घोड्या तू तिकडून उडी मार, म्हणजे मी वरती जाईन व मी वरती जाईन तेव्हा मी झाडावरची फळे खाईन, नंतर तू तिकडच्या बाजूने उभे राहा आणि मी इकडून उडी मारेल, म्हणजे तू वरती जाशील, तू झाडावरची फळे खाशील। अशा प्रकारे आपण दोघेही झाडावरची फळे खाऊ शकू। आपण दोघांनी एकमेकांना मदत केली तर आपल्या दोघांची ही भूक भागेल। घोड्याला सुद्धा वासराची युक्ती आवडते, तो तयार होतो। अशा प्रकारे ते एकमेकांना मदत करून झाडावरची गोड फळे खातात। विद्यार्थी मित्रांनो, चाचणी व्यवस्थित पाहून घ्या। पुनश्च एकदा आठवण करून देतोय, आपल्या मदतीसाठी परिसर अभ्यास 1 आणि इतिहासची पण चाचणी तयार केली। विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, कारण ज्ञान दिल्याने वाढत जाते। याच पद्धतीच्या चाचण्या तुम्हाला 10वीपर्यंतच्या चॅनलवर पाहा। चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ पाठांसह। आपल्या सर्वांचे धन्यवाद।